विद्येचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असणारे पुणे आता अजून एका नव्या रूपात ओळखले जाऊ लागले आहे. पुण्यातील असलेली गणपतीची परंपरा आणि त्यामध्ये असलेले नाविन्य हे संपूर्ण जगाला आकर्षित करताना दिसत आहे. गणेश उत्सवात पुण्यातील असलेले धामधुमीचे वातावरण हा एक वेगळा स्तरावरील उत्साह असतो. पुण्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिक हा श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन न घेता माघारी गेला आहे असे कधीच झाले नाही. कारण श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या पायावर माथा न टेकवता माघारी जाणे म्हणजे मुख्य पुण्याचे दर्शन न होण्यासारखेच आहे. मात्र मानाच्या पाच गणपतीत जरी नसला तरी श्रीमंत दगडूशेठ गणपतीला सर्वाधिक महत्त्व का दिले जाते किंवा या गणपतीची जगभरात प्रसिद्धी कशी वाढली हे तुम्हाला माहिती आहे का? नाही ना? चला तर मग जाणून घेऊया श्रीमंत दगडूशेठ गणपतीला प्रसिद्धीचे वलय कसे प्राप्त झाले. नमस्कार, मी साक्षी गुंडमवार बोल बिंदासच्या आजच्या एपिसोडमध्ये तुमचे स्वागत करते. नमस्कार, आज आपण आलो आहोत दगडूशेठ गणपती इथे. मी महेश सूर्यवंशी, कोषाध्यक्ष श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट. दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांचा उत्सव हा दत्त मंदिरासमोर जय गणेश प्रांगण या कोतवाल सावडीच्या जागेमध्ये पारंपरिक पद्धतीने होतो. 132 वर्ष याच ठिकाणी होतोय आणि त्या परिसरात राहणाऱ्या आम्ही सर्व कुटुंब आमचं सगळं ह्या उत्सवाला 1893 लोकमान्य टिळकांच्या आवाहनानंतर दगडूशेठजींनी ह्या बाप्पाची स्थापना केली आणि या उत्सवाचा आरंभ झाला. आणि हा उत्सवाचा जो प्रवास आहे तो 1896 दुसरी मूर्ती दगडूशेठजींनी तयार केली आणि त्याच्यापासून लोकवर्गणीला सुरुवात झाली. परंतु त्यानंतर 3 महिन्यातच जो प्लेग आला त्या प्लेगमध्ये त्यांचा छोटा मुलगा दगावला आणि त्यानंतर दगडूशेठजी देखील दगावले. त्यांच्या ज्या पत्नी होत्या लक्ष्मीबाई त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि त्यांची सांत्वना करण्याकरता त्यांचे सद्गुरू श्री माधवनाथ महाराज हे इंदूरवरनं या ठिकाणी आले आणि सांत्वना करताना त्यांनी सांगितलं की जे घडलं आहे ते बदलू शकत नाही, परंतु आता बाप्पाची स्थापना झाली आहे त्याप्रमाणे एक दत्त महाराजांची स्थापना करा आणि त्यांच्या धार्मिक विधीमध्ये खंड पडू देऊ नका. आणि मुलं जशी मोठी झाल्यावर आईवडिलांचा नावलौकिक वाढवतात तशी ही दोन दैवत तुमचा नावलौकिक वाढवतील असा आशीर्वाद दिला. आणि आज आपण बघतोय की दगडूशेठ हे गणपती बाप्पाचं नाव नाही आहे, तो भक्ताच्या नावाने जगात प्रसिद्ध झालेला आहे. आणि लक्ष्मीबाई या त्यांच्या पत्नी, पुण्याचा जो मुख्य रस्ता आहे लक्ष्मी रस्ता, हा त्यांच्या पत्नीच्या नावाने, अशी एक आध्यात्मिक बॅकग्राऊंड असलेला हा बाप्पाचा उत्सव हा आमच्यापर्यंत जो येऊन ठेपला. आम्ही जन्मापासूनच ह्या संस्कारात वाढलो, आमचं अनेक जन्मांचं पुण्य असेल, भाग्य असेल, वाडवडिलांची पुण्यही असेल, म्हणून या परिसरात आम्ही जन्मलो. त्यामुळे लहानपणापासून गणेशोत्सवाचा हा संस्कार होत गेला. माझे वडील देखील या गणपती बाप्पांचे ट्रस्टचे संस्थापक कोषाध्यक्ष शंकररावजी सूर्यवंशी आणि या बाप्पाची जी 1952 सालापासून ज्यांनी धुरा सांभाळली ते सर्व श्री तात्यासाहेब गोडसे, मामासाहेब रासने, आमचे वडील शंकररावजी सूर्यवंशी, बुवा रासने, रघुनाथ महाराज केदारे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी या उत्सवाला अतिशय कष्टाने, मेहनतीने आणि बाप्पांप्रतीच्या प्रगाढ श्रद्धेने फुलवलं. कारण त्यावेळेला काहीही नव्हतं, परिस्थिती नव्हती. हा परिसर 18 विश्व दारिद्र्य असलेला परिसर, हाताची पोटं असणारी ही सगळी मंडळी, परंतु यांना समान जोडणारा एक धागा म्हणजे गणपती बाप्पा होता. आणि त्याच्यातनं त्यांनी अनेक गणपती बाप्पाच्या उत्सव साजरे करण्यासोबतच समाजासाठी आपल्याला काय करता येईल ह्या विचारातनं त्यांनी अनेक उपक्रम केले. आणि त्या दृष्टीने मग सजावटी असतील, प्रबोधनाचे मेळे असतील, सांस्कृतिक उपक्रम असतील, अशा पद्धतीने ही वाटचाल आजपर्यंत होत आली आणि आम्ही ती बघत गेलो. लहानपणापासून शालेय शिक्षण घेत असताना देखील या उत्सवात सहभागी व्हायचो. मंडप पडायला सुरुवात झाली की उत्सवाचे वेद अधिक तीव्रतेने लागायचे. परंतु दगडूशेठच्या माध्यमातून ज्या विविध सजावटी होतात त्या भारतातल्या विविध मंदिर आणि राजप्रसाद यांच्या प्रतिकृती असतात, त्याच्या मागची ट्रस्टची भूमिका हीच आहे की या देशाची जी संस्कृती आहे तिची जवळ ओळख इथल्या स्थानिक नागरिकांना व्हावी आणि देशाच्या सगळ्या नागरिकांना आणि आपल्या इथल्या नागरिकांना आपल्यातील राष्ट्रीयतेची भावना अधिक वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने या सजावटींच्या संकल्पना तयार करण्यात येतात. त्यातनं समाज प्रबोधन चांगल्या मोठ्या प्रमाणावर होतं आणि वेगवेगळ्या राज्यातल्या ह्या मंदिरांच्या प्रतिकृती असल्यामुळे त्या राज्यातल्या नागरिकांची जोडणी इथल्या स्थानिक लोकांमध्ये होते आणि एक सकारात्मक संदेश समाजामध्ये जातो. त्या दृष्टिकोनातनं दगडूशेठ या सजावटी करत असतो.
पुणे शहर हे गणपती बाप्पांचंच शहर आहे आणि त्याच्यामुळे ते विद्येचं माहेरघर आहे. विद्येचं माहेरघर आहे पण गणपती बाप्पाचं असं नाही, गणपती बाप्पांचं शहर आहे. त्याचं त्याची कारणं आहेत की ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी आऊसाहेबांबरोबर ह्या पुण्यामध्ये नांगर चालवला त्यावेळेला कसबा गणपतीची पुनर्प्रतिष्ठापना ही त्यांनी केली आणि ह्या पुणे शहरामध्ये पार्वती मातेचं मंदिर आहे, पार्वती टेकडी आहे. कारण पार्वती मातेचं मंदिर हे फारशा कुठल्या शहरामध्ये नसतं. भगवान शंकरांची मंदिरं अनेक आहेत परंतु विशेषत्वाने ह्या शहरामध्ये गणेश परिवार हा आहे. कारण बाप्पाची ही आवडतं शहर आहे त्यामुळे इथे गणेश तत्व फुललेलं आहे, त्यामुळे इथे ज्ञानदानाला अधिक चालना मिळाली आणि त्यामुळे पुणे विद्येचं माहेरघर हे ठरलेलं आहे. कारण इथं अनेक बुद्धिवंतांनी ज्ञानवंतांनी आपली प्रतिभा देशकार्यासाठी ही योगदान दिलेली आपल्याला दिसते. त्या दृष्टिकोनातनं पुणे हे गणपती बाप्पाची नगरी. आज आपण दगडूशेठ गणपती बघतो तर दगडूशेठ बाप्पांच्या माध्यमातनं हे गणेश तत्व विशेषत्वाने फुललेलं आपल्याला दिसतंय. ह्या बाप्पाच्या क्षणभराच्या दर्शनाकरता पुण्यातील, राज्यातील, देशातील, विदेशातही लोक ही सातत्याने येत असतात. मंदिरामध्ये रोज 30 ते 35 हजार भाविक या बाप्पांच्या दर्शनाला येतात. शनिवार रविवार हा आकडा 70 ते 80 हजाराचा होतो आणि महिन्याला जी संकष्टी चतुर्थी येते त्या दिवशी 2 ते 3 लाख भाविक या बाप्पांचं दर्शन घेतात. आणि जो गणेशोत्सवाचा कालावधी असतो त्या संपूर्ण 10 दिवसामध्ये जो पोलिसांनी जाहीर केलेला इंटेलिजन्सचा आकडा आहे तो 2 कोटी लोक या बाप्पांचं दर्शन घेतात. त्यामुळे गणपती बाप्पाचीच ही नगरी आहे हे अधिक दृढ होतं आणि बाप्पाच्या या दगडूशेठ बाप्पांच्या मुळे ह्या शहराचं संपूर्ण सर्वच क्षेत्रांमध्ये हे आमूलाग्र बदल झालेला आहे. कारण विद्येचं माहेरघर हे ब्रिज जे आहे ते आधुनिक शिक्षणाद्वारे अधिक विस्तारलेलं आहे. पुणे शहर ही उद्योग नगरी झालेली आहे, पुणे शहर ही IT नगरी झालेली आहे, पुणे शहर ही सांस्कृतिक राजधानी आहे, पुणे शहर हे खेळांचं हब बनलेलं आहे. अशा प्रकारे सर्व प्रकारची डेव्हलपमेंट ह्या गणेश तत्वामुळे, गणपती बाप्पांच्या आशीर्वादामुळे या शहरामध्ये घडलेली. लोकमान्य टिळकांनी गणपती बाप्पाचीच का निवड केली उत्सव सार्वजनिक करायला, घरचा बाप्पा त्यांनी रस्त्यावर आणला, त्याच्या मागचा पण विचार आपण केला पाहिजे. कारण बाप्पाशी सगळेजण जोडलेले असतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा, त्यांनी श्रींचीच इच्छा का बरं म्हटलं असेल याचा विचार जर आपण केला तर आपल्या लक्षात येईल हे गणेश तत्व या पुणे शहरातनं फुललेलं आहे. कारण त्या दोघांचंही वास्तव्य, अशा अनेक महापुरुषांचं वास्तव्य या शहरात झालंय आणि गणपती बाप्पाशी त्यांनी जोडलेली. आणि ही सगळी शिदोरी ही आम्हासारख्या गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी दिलेली आहे. आणि महाराष्ट्राचा एक प्रमुख उत्सव हा आपल्या देशामध्ये पुण्याचा गणेशोत्सव हा ठरलेला आहे आणि त्या अर्थाने ही गणेशाची नगरी आहे. दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांमुळे ग्लॅमर आला आपण म्हणता, ही तशी एका अर्थाने ही सत्य गोष्ट आहे. कारण इथे अनेक, मी मागाशी सांगितलं, उद्योगधंदे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वाढ झालेली, प्रगती झालेली दिसतीये, लोकांचं विकास झालेला आपल्याला दिसतोय. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती उत्सवाचं जे वैशिष्ट्य आहे, बाप्पांचं दर्शन, बाप्पांची सालंकृत अलंकारासह दर्शन घेणं लोकांना अधिक भावतं आणि ते सगळे लोकांनीच अर्पण केलेले आहेत ते सोनं, त्याच्यापासूनच ते अलंकार बनलेले. आम्ही याचा लिलाव करत नाही, चांदीचाही लिलाव करत नाही. मंदिराला चांदी लावलेली, बाप्पांना अलंकाराचे सेट केलेले, परंतु ह्याच्याबरोबरच त्याची सजावट हे मुख्य आकर्षण असतं. त्या सजावटीची रोषणाई हे त्याच्यावरचा कळस असतो. त्या माध्यमातनं लोकांची संख्या, ह्यावर्षी दगडूशेठनी काय केले हा प्रश्न नेहमी त्यांच्या मनात असतो आणि सजावट हे त्याचं आकर्षण आहे. यावर्षी हिमाचल प्रदेशमधले जे जटोली शिवमंदिर आहे, जे एशियातलं सर्वात टॉलेस्ट मंदिर आहे, त्या मंदिराची प्रतिकृती आपण साकारलेली आहे. जवळजवळ 140 फूट उंची या मंदिराची झालेली आहे. त्याला 18 खांब आहेत, त्याला 5 कळस आहेत आणि 1 मधला मुख्य कळस ज्याची उंची जमीनपासून 140 फुटावर आहे. भगवान शंकरांचं डमरू, त्रिशूळ ही सगळी आयुधं त्या ठिकाणी दर्शवण्यात आलेली आहेत. त्यानंतर मंडपामध्ये जे मखर आहे ज्याच्यामध्ये बाप्पा विराजमान होणार आहेत ते रत्नजडित वाटावं अशा पद्धतीची त्याची रचना केलेली आहे. त्याच्यावर कीर्तिमुख लावलेले आणि मखराच्या मागच्या बाजूला 12 ज्योतिर्लिंग जे आहेत त्यांची मंदिरांच्या प्रतिकृती या तिथे दर्शवण्यात आलेल्या आहेत. आणि जो रनिंग मंडप आहे उत्सवाच्या मंडपापासून ते बुधवार चौकापर्यंत मंदिरापर्यंत, दोन्ही बाजूला भगवान शंकरांची या देशातली वेगवेगळी मंदिरं, त्यांची वेगळी रूपं, असं एक मांगल्याचं, पावित्र्याचं वातावरण या गणेशोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण साकारलेलं आहे. आणि 7 सप्टेंबरला बाप्पांची प्रतिष्ठापना,
ही दत्त संप्रदायाचे ज्ञानराज महाराज माणिक प्रभू हे हुमनाबाद इथलं जे पीठ आहे ते करणार आहेत. 11:11 प्रतिष्ठापना होणार आहे. राज्याचे आपल्या देशाचे केंद्रीय राज्यमंत्री कृषी आणि नागरी हवाई उड्डाण मंत्री माननीय मुरलीधरजी मोहोळ यांच्या हस्ते या सजावटीचं रोषणाईचं उद्घाटन 7:00 संध्याकाळी होणार आहे. आणि या उत्सवातला अतिशय एक सुंदर आणि पावित्र्य मांगल्य वाढवणारा जर कार्यक्रम असेल तर 8 तारखेला रविवारी ऋषीपंचमीच्या दिवशी 31,000 महिला भगिनींचं सामुदायिक अथर्वशीर्ष पठण आणि महाआरती या ठिकाणी 6:00 6:45 अशा वेळेत संपन्न होणार आहे. त्यामुळे उत्सवाला मांगल्याचं स्वरूप येतं, सामूहिक उपासना घडते आणि मोऱ्याचं दर्शन घडतं. अशा पद्धतीने 240 तास अव्याहतपणे या दगडूशेठ बाप्पांचं दर्शन हे भक्तांसाठी खुलं असतं. वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन दर्शन हे 24 तासासाठी खुलं आहे आणि वेगवेगळ्या आपल्या डिजिटल माध्यमातून आपल्या माध्यमातून भक्तांना श्रींचं दर्शन घडणार आहे. खूप छान वाटलं सर तुमच्याशी बोलून, आणि ज्या गोष्टी खरंच एवढ्या उघड माहिती नव्हत्या त्या आज कळल्या तुमच्याकडनं. सो थँक्यू सो मच. काय तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला ही माहिती? नक्की कमेंट करून सांगा आणि जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू. जय महाराष्ट्र.